मित्रांनो, आज आपण लाईफ मध्ये जगण्यासाठी 12 रूल्स बघणार आहे, जे की जॉर्डन पीटरसन ने आपल्या बेस्ट सेलिंग बुक 12 रूल्स ऑफ लाईफ मध्ये सांगितलेले आहे। जॉर्डन एक प्रसिद्ध पर्सनॅलिटी आहे आणि यासोबतच सायकोलॉजीचे प्रोफेसर आहे टोरांटो युनिव्हर्सिटी। मित्रांनो, पहिला रूल आहे स्टँड अप स्ट्रेट विथ युअर शोल्डर बॅक। म्हणजे मित्रांनो, जेव्हा पण आपण उभं राहतो त्यावेळेस मित्रांनो एकदम टाईट मध्ये उभं राहायचं, आपले जे शोल्डर आहे, जे खांदे आहे ते मागे आणि छाती पुढे पुढे पाहिजे। म्हणजे आपला एक रुबाब असला पाहिजे, ज्यामुळे लोकांचे आपल्याकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो सकारात्मक राहिला पाहिजे आणि लोकांकडून आपल्याला जो फीडबॅक आहे तो सकारात्मक भेटला पाहिजे। तुम्ही जर ढिल्ले उभे राहत असाल, तुमची जर बॉडी लँग्वेज जर ढिल्ली असेल, तर लोक तुम्हाला निगेटिव्ह बोलतील आणि त्याचाच परिणाम तुमच्या पॉझिटिव्ह एनर्जीवर होईल, ती निगेटिव्ह होईल। मित्रांनो, दुसरा रोल आहे ट्रीट युअर सेल्फ लाईक समवन यू आर अ रिस्पॉन्सिबिलिटी फॉर हेल्पिंग। मित्रांनो, आपण दुसऱ्याची जेवढी केअर करतो ना तेवढी स्वतःची करा, दुसऱ्याची जेवढी काळजी घेतो तेवढी स्वतःची घ्या। म्हणजे एखाद्या लहान मुलाची आपण जेवढी काळजी घेतो तेवढी आपण स्वतःची घेत नाही। आपल्या घरात जर एखादा कुत्रा जरी आजारी पडला तर मित्रांनो त्याला आपण गोळ्या असेल, डॉक्टरकडे नेणं असेल, मेडिसिन असेल वगैरे आपण वेळेवर देतो, पण स्वतःचं ज्यावेळेस गोष्ट येते, स्वतः आजारी पडतो त्यावेळेस आपण स्वतःची केअर तेवढी करत नाही। त्याच्यामुळे स्वतःची केअर करायला शिका। 33% लोक डॉक्टरने रिकमेंड केलेल्या गोळ्या औषधं घेत नाही। आणि मित्रांनो, यामुळे स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःची काळजी घ्या, जेवढी आपण दुसऱ्यांची घेतो तेवढी स्वतःची घ्या। तिसरा रूल आहे मेक फ्रेंड्स विथ पीपल हु वॉन्ट द बेस्ट फॉर यू। त्यांच्याशीच मैत्री करा जे आपल्या वाईट वेळेत आपली मदत करतील आणि आपण पण त्यांच्या वाईट वेळेत त्यांची मदत करायची। अनेक लोक अशा लोकांशी मैत्री करतात जे आपल्याला वाईट मार्गाकडे नेतात। एक रिसर्चमध्ये असं सिद्ध झालेलं आहे की 4 लोकांच्या एका टीममध्ये जर वाईट व्यक्ती जर मिसळावला तर मित्रांनो त्या वाईट व्यक्तीचे सुधारण्याचे चान्सेस फार कमी असतात, त्या उलटच तो एक व्यक्ती बाकीच्या 5 जणांना वाईट मार्गाकडे नेण्याचे चान्सेस जास्त असतात। त्यामुळे मैत्रीची संगत ही चांगलीच असली पाहिजे। त्यामुळे जर तुमची संगत जर चांगली असेल तर तुमचे सक्सेसचे चान्सेस हे जास्त असतात। चौथा रूल आहे कम्पेअर युअर सेल्फ टू हू युअर यस्टरडे नॉट विथ समवन इज। मित्रांनो, स्वतःची तुलना नेहमी स्वतःशीच करा, इतरांशी करू नका। तुमचा कालच्या परफॉर्मन्सची तुलना तुम्ही आज करा। तुमची आजची तुलना ही तुमच्या उद्याशी झाली पाहिजे। तुम्ही कालपेक्षा आज काहीतरी चांगलं करा आणि आजपेक्षा उद्या कसं चांगलं होईल याच्याकडे लक्ष द्या। तुमची स्वतःचं कम्पॅरिझन इतरांशी करू नका, कारण ह्या जगामध्ये 7.5 बिलियन लोक आहेत आणि मित्रांनो यामधील बहुतांश लोक तुमच्याच फील्डमध्ये तुमच्यापेक्षा चांगले असणारे। त्यामुळे दुसऱ्यांशी कम्पॅरिझन करून तुम्ही डिमोटिवेट होऊ नका, तुमची तुलना स्वतःशीच करा। रोज तुम्ही चांगलं कसं बनशान याच्याकडे लक्ष द्या आणि स्वतःची तुलना नेहमी स्वतःशीच करा, इतरांशी करू नका। पाचवा रूल आहे डू नॉट लेट युअर चिल्ड्रन डू एनीथिंग दॅट मेक्स यू डिसलाईक देम। मित्रांनो, मुलांना एक आदर्श नागरिक बनवण्याची जबाबदारी ही आईवडिलांची असते, ना की सोसायटीची। त्यामुळे मुलांना एक आदर्श नागरिक कसं बनवता येईल याची पूर्ण जबाबदारी आईवडिलांची असल्यामुळे आईवडिलांनी पूर्ण प्रयत्न करायचे की आपला मुलगा वाईट मार्गाकडे जाणार नाही। हवं तर घराचे काहीतरी रूल्स, टर्म अँड कंडिशन असले पाहिजे, त्याला तो क्रॉस करणार नाही, त्याला धरूनच तो एक आदर्श नागरिक बनेल। कारण मित्रांनो, प्रत्येक मुलगा लहानपणापासूनच समजदार नसतो, त्याला समजदार बनवण्याची जबाबदारी ही आईवडिलांची असते। आणि बरेच मुलं लहानपणापासूनच अग्रेसिव्ह असतात, म्हणजे चिडचिडे असतात। तर मित्रांनो, अशा वेळेस आईवडिलांचं पूर्ण श्रेय असतं की त्या मुलांना एक आदर्श नागरिक बनवण्याचं। सहावा रूल आहे सेट युअर हाऊस इन परफेक्ट ऑर्डर बिफोर यू क्रिटिसाइज द वर्क। मित्रांनो, अनेक जण आपल्या फील्डमध्ये चांगले नसतानाही दुसऱ्याला ऍडवाइस देतात। म्हणजे मित्रांनो, एका जणाची स्वतःची बॉडी नाही आणि दुसऱ्यांना सांगतो की तुम्ही जिममध्ये जात जा, बॉडी बनवा, एक पर्सनॅलिटी तुमची डेव्हलप होईल। तर मित्रांनो, हे कोण सांगतोय? ज्या व्यक्ती कधी जिममध्ये गेलाच नाही तो व्यक्ती सांगतोय। आणि मग बाकीचे व्यक्ती त्याला क्वेश्चन करतात की बाबा तू का नाही केली जिम, तर तो सांगतो सांगणं सोपं आहे का करणं अवघड आहे, 2-4 दिवस आपण जाऊ शकतो पण पूर्ण वर्षभर जाणं हे खूप कठीण आहे। त्यामुळे लोकांना सांगणं सोपं जातं पण स्वतः करायचं म्हटलं की खूप अवघड जातं। त्यामुळेच मित्रांनो, आपण ज्या फील्डमध्ये चांगले त्याच फील्डचं नॉलेज दुसऱ्यांना द्या। आपण काहीतरी अचीव्ह केलं त्याबद्दलच दुसऱ्यांना सांगा। जी गोष्ट आपण केलीच नाही ती गोष्ट दुसऱ्यांना सांगून उपयोग नाही आणि दुसरे पण व्यक्ती त्या गोष्टीला खूप हलक्यात घेतात आणि यामुळे तुमची इमेज डाऊन होते। सातवा रूल आहे एक मिनिंगफुल लाईफ जगा स्वतःच्या आनंदासाठी नाही। मित्रांनो, तुम्ही ती माकडाची गोष्ट ऐकलेलीच असेल की एका माकडाला एका बर्नीमध्ये बिस्किट दिसतं आणि तो त्या बर्नीमध्ये काही विचार न करता हात टाकतो, त्याचा हात जातो पण आणि तो बिस्किट पकडतो, पण त्याची हाताची मुठ्ठी बंद झाल्यामुळे त्याचा हात बाहेर निघत नाही।
आणि तो छोट्याशा आनंदासाठी, बिस्किट त्याचा छोटासा आनंद आहे त्याला खाण्यामध्ये, तो आनंद भेटतोय त्यासाठी तो हात त्याचा निघत नाही, पण तरी पण तो बिस्किटाला सोडायला तयार नाही. तेवढ्यात एक शिकारी येतो, तरी पण तो सोडत नाही, तसं ठेवतो आणि त्यामुळे त्याची शिकार होते. मित्रांनो बघा, बिस्किट हा छोटासा आनंद होता, पण याच्यासाठी त्याने पूर्ण लाईफ बर्बाद केली. असंच मित्रांनो, तुम्ही एखाद्या छोट्याशा आनंदासाठी तुमची पूर्ण लाईफ बर्बाद करू नका. लाईफचं काहीतरी ध्येय असलं पाहिजे, ते गाठवा. छोट्या छोट्या आनंदासाठी मित्रांनो आपली लाईफ बर्बाद करू नका. आयुष्यामध्ये फ्रेंड्स, फॅमिली, मित्र मित्र सगळे येतील, पण त्यांच्यासोबत पार्टी करणं, फिरणं, इकडे तिकडे जाणं मित्रांनो हे टाळा. जर आप तुम्हाला काहीतरी तुमच्या लाईफमध्ये जर बनायचं असेल तर छोट्या छोट्या आनंदाला कुर्बानी द्या, आणि मित्रांनो नक्कीच तुम्ही एक काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल करू शकतात. आठवा रूल आहे, टेल द ट्रू ऑर ॲटलीस्ट डोंट लाय. मित्रांनो स्वतःशी नेहमी खरं बोलायला शिका. उगाच काहीतरी स्वप्न बघायचे जे आपण अचीव पण करू शकत नाही, अशी स्वप्न बघायचे आणि त्याविषयी स्वतःशी बोलत राहायचं, हे पूर्ण चुकीचं आहे. मित्रांनो आपल्याला 10,000 रुपये पण पेमेंट नाही आणि तुम्ही BMW मध्ये गर्लफ्रेंडला फिरवण्याचे स्वप्न बघताय, स्वतःशी बोलताय की मी BMW घेणार, त्यामध्ये माझी गर्लफ्रेंड असणार, मग तुम्ही गोव्याच्या बीचवरती जाणार. मित्रांनो स्वतःशी खोटं बोलू नका. जी गोष्ट तुम्ही अचीव करू शकता, जी गोष्ट तुम्ही करणार आहात त्या गोष्टीविषयी तुम्ही बोला, जी गोष्ट आपण करणार नाही तिच्याविषयी नका बोलू. हा, तुमचे गोल मोठे असले पाहिजे, नक्की चांगली गोष्ट आहे, तुम्ही BMW घेणार हे चांगली गोष्ट आहे, पण मित्रांनो त्याविषयीच विचार करणं, त्याविषयीच बोलणं, स्वतःशी खोटं बोलणं हे मित्रांनो टाळा. कारण यामुळे तुमचा फक्त टाइम वेस्ट होणार आहे, दुसरं काहीच होणार नाही. त्यामुळे ऍटलीस्ट स्वतःशी खरं बोला, आणि नाही जमलं तर मित्रांनो खोटं तरी बोलू नका. मित्रांनो 9 नंबरचा रूल आहे, ॲज्युम दॅट अ पर्सन यू आर अ लिसनिंग टू माईट नाव समथिंग यू डोंट. मित्रांनो कधी स्वतः बोलण्या अगोदर दुसऱ्यांचं ऐकायला शिका, किंवा स्वतः कमी बोला आणि दुसऱ्याकडून जास्तीत जास्त कसं शिकायला भेटेल याच्याकडे लक्ष द्या. आपण कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण समोरच्याला आपल्या दुःख सांगावं, आपल्या ज्या पण आयडियाज आहे, बिझनेस आयडियाज म्हणा, कोणत्याही काही तुमच्याकडे नवीन आयडियाज आहेत त्या शेअर कराव्या, पण मित्रांनो त्याआधी तुम्ही पुढच्याकडून काहीतरी ऐका. जर त्याच्याकडून ऐकून जर तुम्हाला काहीतरी चांगलं भेटत असेल तर नक्कीच तुमची आयडिया प्लस त्याची आयडिया काहीतरी नवीन कन्सेप्ट निर्माण होऊ शकते. त्यामुळे मित्रांनो स्वतः कमी बोला आणि पुढच्याकडून आपल्याला काय शिकता येईल याच्याकडे लक्ष द्या. नक्कीच एक बेस्ट आयडिया बनून तुम्हाला एक नक्कीच चांगली अपॉर्च्युनिटी भेटू शकते. 10 नंबरचा रूल आहे, बी प्रेसाइज इन युअर स्पीच. मित्रांनो नेहमी क्लिअर बोलत जा, स्पष्ट बोलत जा. अनेक जणांना एक सवय असते की एकच शब्द बोलायचा असतो, पण तो फार फिरून 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 आणि मग ते बोलतात. त्यामुळे मित्रांनो पुढचा कन्फ्यूज होऊन जातो. तुमचं जे पण काही असेल ते एकदम क्लिअर बोला, स्पष्ट बोला. तुम्ही जर एखाद्या डॉक्टरकडे गेलात आणि तुम्ही फक्त म्हटला की डॉक्टर पोट दुखतंय, तुम्ही हे क्लिअर बोललेले नाही, ठीक आहे पोट दुखतंय, पण तुम्ही जर त्यांना जर नक्की सांगितलं की डॉक्टर काल संध्याकाळपासून पोट दुखतंय, त्याच्या आधी मी जेवण केलं होतं, हे फूड खाल्लं होतं, ते फूड खाल्लं होतं, आणि त्यानंतर माझं डोकं पण दुखायला लागलं, तर मित्रांनो हे झालं तुमचं क्लिअर बोलणं, ठीक आहे पोट दुखतंय हे झालं तुमचं नॉर्मल, फक्त एका शब्दात तुम्ही सांगितलंय, पण मित्रांनो तुम्ही क्लिअर कसं बोलता येईल, पुढच्याला लवकरात लवकर कसं ते कळेल, मित्रांनो याच्याकडे तुमचा जास्तीत जास्त फोकस असला पाहिजे. आणि पुढच्याला जर तुमचं जर क्लिअर कळत असेल आणि पुढच्याला तुम्ही जर बोलण्यामध्ये कन्व्हेन्स करत असाल, तर मित्रांनो नक्कीच तुम्ही एक बेस्ट लीडर बनू शकतात. मित्रांनो या पुढचा पॉइंट, डू नॉट बोदर चिल्ड्रन व्हेन दे आर अ स्केटबोर्डिंग. मित्रांनो मुलांना रिस्क घ्यायला शिकवा. जर आज जर रिस्क नाही घेतली तर आयुष्यामध्ये मित्रांनो रिस्क घेण्याचे चान्सेस फार कमी असतात. त्यामुळे लहानपणापासूनच त्याला जर रिस्क घेण्याची जर क्षमता असेल तर भविष्यामध्ये सक्सेसचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यामुळे मित्रांनो लहानपणापासूनच जर रिस्क घेऊन देत असेल तर मित्रांनो नक्कीच याचा फायदा भविष्यात असतो. मित्रांनो लास्ट रूल आहे, पेट अ कॅट व्हेन यू इन्काउंटर वन ऑन द स्ट्रीट. मित्रांनो आयुष्यामध्ये अडचणी तर खूप आहे, पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण आनंद लपलेला आहे. आयुष्यामध्ये मित्रांनो दुःख तर कायम आहे, छोट्या एखाद्या गोष्टीमध्ये सुद्धा आनंद सेलिब्रेट करायला शिका. मित्राचा वाढदिवस आहे, नक्की मित्रांनो आनंद सेलिब्रेट करा. मित्रांनो नक्की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद लपलेला आहे, तो आनंद एन्जॉय करा. उद्या आपण आपल्या लाईफमध्ये सक्सेसफुल बनतो की नाही बनत आपल्याला माहीत नाही, पण आज आपण ज्या गोष्टीमध्ये आनंद भेटतोय आपल्याला तो नक्कीच सेलिब्रेट करा. तर मित्रांनो हे होते 12 रूल जे की जॉर्डन पीटरसनने आपल्या बेस्ट सेलिंग बुकमध्ये सांगितलेले होते. मित्रांनो या 12 रूल्समधून तुम्हाला काय शिकायला भेटलं नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो असे व्हिडिओ मराठी भाषेमध्ये अवेलेबल होत नाही, तरी पण त्यांना आपण अवेलेबल करतो, त्यासाठी नक्कीच एक सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.